नमस्कार, आपण एक झटपट बनणारा नाश्ता बघणार आहोत. लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी हा नाश्ता अगदी पौष्टिक आहे. मुलं इतर वेळेला कुरकुरे, चिप्स या गोष्टींचा हट्ट करतात, पण त्याऐवजी जर आपण मखाना मुलांना दिला तर याचे बरेचसे फायदे आहेत, जे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगेन. तर बघूया आपण ही रेसिपी कशी बनवायची आहे. मी मखाणाचं एक पूर्ण पॅकेट घेतलं होतं, त्यातले अर्धे मखाणा मी घेतलेले आहेत. त्यानंतर एक टेबलस्पून आपण तेल घ्यायचं आहे, एक टीस्पून म्हणजे छोटा चमचा हळद घ्यायचं आहे, चवीनुसार मीठ, एक छोटा चमचा जिरे घ्यायचं आहे. त्यानंतर मी थोडीशी साखर घेतली आहे, साधारण अर्धा टेबलस्पून घेतली आहे, 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत आणि एक छोटा चमचा मोहरी घेतली आहे. आता आपण कढई गॅसवर ठेवूयात आणि त्याच्यामध्ये तेल टाकूयात. तेल गरम झालं की त्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकूयात आणि ते छान फ्राय करून घेऊया. त्यानंतर मी जिरे याच्यामध्ये ॲड करणार आहे. जिरे अगदी व्यवस्थित तडतडले की मोहरी आपण याच्यामध्ये टाकूयात आणि छान सगळं मिक्स करून घेऊयात. यानंतर मी हळद ह्याच मिश्रणामध्ये टाकणार आहे. फोडणीलाच हळद टाकली की त्याचा छान वास येतो मखाणाला, कारण मखाणाला स्वतःची काहीही चव नसते. यानंतर चवीनुसार आपण मीठ आपण याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हे सगळे मखाणा आपण आता याच्यामध्ये मिक्स करूयात. मखाणा म्हणजे पौष्टिक खाद्य, पॉपकॉर्नसारखंच. मराठीत मखाणा म्हणजे कमळाचं बी. ज्यांना सारखी भूक लागते त्यांच्यासाठी तर हा उपयुक्त आहे. आणि इथे आपण साखर टाकलेली आहे. हे सगळं छान मिक्स करून घेऊयात आता. आणि अशा प्रकारे आपला हेल्दी स्नॅक्स म्हणजे मखाणा रेडी आहे. आता झाकण ठेवून मखाणा व्यवस्थित हलवून घेते मी, म्हणजे जिरं, साखर, मीठ हे सगळ्या मखाणाला इव्हनली लागलं जाईल. मुलांच्या संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी ही अगदी उत्तम रेसिपी आहे आणि अगदी झटकीपट होणारा मखाणा आहे हा. तर मुलं अगदी आवडीने खातील ही रेसिपी, एकदा नक्की ट्राय करून पहा. उच्च रक्तदाबापासून आराम मिळतो, म्हणजे हाय बी पी ज्यांना आहे त्यांना मखाणा खाल्ल्याने बी पी कंट्रोलमध्ये येतो. हाडे मजबूत करण्यासाठी मखाणा अतिशय उपयुक्त आहे, त्यामुळेच मी म्हटलं की लहान मुलांसाठी हा अगदी उत्तम असा स्नॅक्सचा प्रकार आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी मखाणा अगदी उपयुक्त आहे. रक्ताची कमतरता मखाणा खाल्ल्याने भासत नाही, म्हणजे ज्यांना शरीरात रक्ताची कमी असते आणि त्यामुळे त्यांना दिवसभरात थकवा जाणवतो त्यांनी मखाणा नक्कीच खावा. त्याचबरोबर मखाणा अँटीऑक्सिडंट्सने संपन्न आहे. अँटीऑक्सिडंट्स हा शरीराला आवश्यक असणारा आणि अगदी महत्त्वाचा घटक आहे. तर हे सगळे मखाणा खाण्याचे फायदे आहेत. मला अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.